स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलंय. यामध्ये MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क 2024 साठीची जास्तीत जास्त जागांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी, MPSC महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ही वस्तुनिष्ठ स्वरूपात होणाऱ्या परीक्षेत भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या जास्तीत जास्त असावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यापूर्वी शास्त्रीनगर चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, त्यानंतर आज केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे मागण्या प्रलंबित राहण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी करीत असलेल्या आंदोलनाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, त्यावर उमेदवारांनी आंदोलन स्थगित केले. माझं नाव सुनील ठाकरे आहे, माझं उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. तर माझी निवड होऊन पण आता साधारणपणे 1 वर्ष लोटलेलं आहे आणि मोठमोठे सत्कार पण झालेत गावात, अजून पण नियुक्ती नाही आहे. तर मागायचं तर कोणाकडे मागायचं आपला, म्हणून आपण आज आंदोलनाला बसलो आहोत. आज तर लवकरात लवकर तात्काळ आमची अंतिम निकाल लावायला हवा, त्याच्यानंतर सरकारने आपल्याला नियुक्ती द्यायला हवी, एवढंच मागणी आहे. सर, मी सागर वाघमारे, माझी राज्यसेवा 2022 या परीक्षेतून तहसीलदार या पदावरती निवड झालेली आहे. तर आमची हीच विनंती आहे की लवकरात लवकर ही अंतिम निकाल आणि तात्काळ नियुक्त्या आम्हाला द्याव्यात, कारण गेली 2.5 वर्ष झालं ही राज्यसेवा परीक्षेची प्रोसेस सुरू आहे. May 2022 आमची जाहिरात आहे, August 2022 पूर्वपरीक्षा, January 2023 मुख्य परीक्षा आणि जो इंटरव्ह्यू आहे तो December 2023 आणि January 2024 झाला होता. मात्र आजही आमचा अंतिम निकाल आलेला नाही आहे, फक्त प्रोविजनल निकाल आलेला आहे. त्यामुळं माननीय आयोगाकडे आणि माननीय शासनाकडे आमची हीच विनंती आहे, लवकरात लवकर अंतिम निकाल लावून लवकरात लवकर आम्हाला तात्काळ नियुक्त्या द्याव्यात ही विनंती.